नमस्कार मित्रांनो, असेंब्ली लँग्वेजच्या एक साध्या ट्युटोरियलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वसामान्यपणे एखादी स्ट्रिंग, एखादा मॅसेज तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले करायचा असेल 8086 या मायक्रोप्रोसेसरची प्रोग्रामिंग वापरून, त्यासाठी एक साधा प्रोग्राम मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. ज्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, एक साधा प्रोग्राम मी लिहिलेला आहे एडिटरमध्ये x.asm या नावाने. ते x.asm आणि त्याच्यामध्ये तीन डिक्लेरेशन आहे, मॉडेलचं डिक्लेरेशन, असेंब्ली लँग्वेजचं डेटा सेगमेंट डिक्लेरेशन, हे कोड सेगमेंट डिक्लेरेशन. ह्या प्रोग्राममध्ये मी एकच डेटा सेगमेंट आणि एक कोड सेगमेंट वापरतो आहे, त्यामुळे त्यासाठी मी स्मॉल मॉडेल वापरत आहे. इथे डॉट मॉडेल स्मॉल डिरेक्टिव आहे, डॉट मॉडेल, ज्याने तुम्ही प्रोग्रामचं मॉडेल डिक्लेअर करू शकता. किती सेगमेंट डेटा सेगमेंट आणि किती कोड सेगमेंट वापरायचे हे ते मॉडेल ठरवतं. पुढे आहे डेटा डिक्लेरेशन. हे आहे डेटा सेगमेंट डिक्लेरेशन. शॉर्ट हँड नोटेशन्स वापरून हा प्रोग्राम बनवलेला आहे. इथे डेटा सेगमेंटमध्ये मी एक व्हॅरिएबल तयार केलेला आहे, M1. हा एक ॲरे आहे, डिफाईन बाईट केला आहे, त्याला बाईट म्हणून डिफाईन केलं, बाईटचा ॲरे बनवलेला आहे. त्याच्यामध्ये WELCOME असे 7 कॅरेक्टर स्टोअर केले आहेत. सगळ्यात शेवटी त्याला डॉलर दिलेला आहे. याचा अर्थ की तुमची स्ट्रिंग ह्या ठिकाणी संपते, याच्यापुढे तुम्ही कोणतेही कॅरेक्टर लिहिले की ते तुमच्या प्रोग्राम ह्या M1 व्हॅरिएबलमध्ये वापरता येऊ शकणार नाहीत. अशा प्रकारे हे स्ट्रिंगचं डिक्लेरेशन आहे. M1 हे त्या व्हॅरिएबलचं नाव दिलेलं आहे. इथे डॉट कोड, इथून तुमचे कोड सेगमेंट चालू होते आणि प्रत्यक्ष जे एक्झिक्युटेबल स्टेटमेंट्स आहेत असेंब्ली लँग्वेजचे, ते कोड सेगमेंटमध्ये लिहिलेले आहेत. सुरुवातीला पहिले जे दोन लाईन्स दिसतात इथे आपल्याला, दोन हे आहे डेटा सेगमेंटचं इनिशियलायझेशन. इथे जे नाव वापरले मी डॉट डेटा, ओके, त्याचा ॲड्रेस AX मध्ये स्टोअर केला आणि AX मधून तो DS डेटा सेगमेंट या रजिस्टरमध्ये स्टोअर केलेला आहे, जेणेकरून तुमचा डेटा सेगमेंट रजिस्टर इनिशियलाइज केला जाईल आणि तुमच्या प्रोग्रामला समजेल की तुमची डेटा सेगमेंट कोणत्या ॲड्रेसपासून सुरू होत आहे. डेटा सेगमेंट इनिशियलायझेशन हे प्रत्येक प्रोग्रामसाठी अनिवार्य आहे. ह्या प्रोग्राम ह्या दोन स्टेटमेंटशिवाय तुमचा कोड सेगमेंट मध्ये डेटा सेगमेंट कोणता वापरायचा ते इनिशियलाइज होऊ शकत नाही. पुढे आता मला जी स्ट्रिंग डिस्प्ले करायची आहे तिचा ऑफसेट ॲड्रेस किंवा इफेक्टिव्ह ॲड्रेस हा DX म्हणजे डेटा रजिस्टरमध्ये स्टोअर करायचा असतो. त्यासाठी ही इन्स्ट्रक्शन लिहिलेली आहे, मूव DX ऑफसेट ऑफ M1. ओके, तर हे स्टेटमेंट M1 ह्या व्हॅरिएबलचं ऑफसेट DX रजिस्टरमध्ये पुट करतो. ऑफसेट हा ऑपरेटर डिरेक्टिव्ह आहे. त्याच्याच पुढे कमेंटमध्ये आणखी एक इन्स्ट्रक्शन लिहिली आहे. दोघंही इन्स्ट्रक्शनचा अर्थ सारखाच आहे. इथे आहे LEA लोड इफेक्टिव्ह ॲड्रेस DX, M1. M1चा इफेक्टिव्ह ॲड्रेस अर्थात ऑफसेट ॲड्रेस हा DX रजिस्टरमध्ये जातो. म्हणजे दोन्ही इन्स्ट्रक्शनचा अर्थ सारखाच आहे, एकमेकांना पर्याय म्हणून ह्या सूचना इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वापरू शकता. पुढे इथे तर स्ट्रिंग डिस्प्ले करण्यासाठी फंक्शन नंबर आहे 09. सर्वसामान्यपणे फंक्शन नंबर हे AH रजिस्टरमध्ये स्टोअर केलेलं असतं. AH रजिस्टर हा फंक्शन नंबर स्टोअर करण्यासाठी वापरतात, DOSच्या इंटरप्टसाठी. इंटरप्ट नंबर 21, फंक्शन नंबर 09. ज्यावेळेस इंटरप्ट नंबर 21H हे स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं जाईल, त्यावेळेस फंक्शन नंबर 09चं ऑपरेशन होतं. तो DX मध्ये असणाऱ्या DX मध्ये ज्या स्ट्रिंगचा ॲड्रेस स्टोअर केला आहे ती स्ट्रिंग स्क्रीनवरती डिस्प्ले केली जाईल जेव्हा इंटर नंबर 21 येईल. सो ह्या इंटरप्ट दिल्यानंतर वेलकम असं तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होणार आहे. शेवटचे दोन स्टेटमेंट जे इथे तुम्ही बघताय, MOV AH, 4CH आणि INT21H, फंक्शन नंबर 4C आहे, इंटर नंबर 21 आहे, याने तुमचा असेंब्ली लँग्वेजचा प्रोग्राम टर्मिनेट होतो, म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा प्रोग्राम संपतो. आणि तुम्ही पाहू शकता शेवटी की तुमचा प्रोग्राम टर्मिनेट होईल. सगळ्यात शेवटी लिहिलं आहे एंड हा डिरेक्टिव्ह आहे, तुमचा प्रोग्राम ह्या ठिकाणी संपतो आहे असा तो सूचित करतो. बघूया या प्रोग्रामचं आउटपुट नक्की काय आहे, आपण सांगितल्याप्रमाणे येत आहे की नाही. माझं या डिरेक्टरीमध्ये माझा आता जो दाखवला तो प्रोग्राम स्टोअर आहे. मी प्रथम त्याला असेंबल करतो, माझं X.asm. ओके, 0 warning errors, 0 severe errors, कोणत्याही प्रकारची एरर किंवा वॉर्निंग या प्रोग्राममध्ये आलेली नाही आहे. तर लिंक
x. सो प्रोग्राम लिंक झालेला आहे. यात फक्त एक वॉर्निंग आहे, स्टॅक सेगमेंट डिक्लेअर केलेले नाही. स्टॅक सेगमेंट डिक्लेअर करण्याची प्रत्येक प्रोग्राममध्ये आवश्यकता नाहीच. ओके, सो आपण ही वॉर्निंग इग्नोर करू शकतो. लिंक केल्यानंतर या प्रोग्रामची एक exe फाईल तयार होत असते. ती exe फाईल डायरेक्ट एक्झिक्यूट केली की तुम्हाला आउटपुट दिसून येईल. या ठिकाणी बघा, फाईल आहे का एक्स डॉट ए एस एम. इथे ही ए एस एम फाईल, त्यानंतर मॅझमने बनवलेली ओ बी जे फाईल आणि त्यानंतर लिंकरने बनवलेली ई एक्स ई फाईल, या तिन्ही फाईल या ठिकाणी स्टोअर आहेत. आपण प्रोग्राम रन करूया. एक्स वेलकम, हे तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट.